तुम्हाला माहिती का, वटवाघूळ म्हणजे बॅट्स हा असा पक्षी आहे जो रात्री अंधारातही उडू शकतो. स्वतः तयार केलेला साऊंड म्हणजे ध्वनी हा समोरच्या वस्तूवर आदळून त्याचं रिफ्लेक्शन घेऊन त्याचं कॅल्क्युलेशन तयार होतं आणि या कॅल्क्युलेशनपासून हा पक्षी रात्री अंधारातही उडतो. किती इंटरेस्टिंग आहे. तर हा इंटरेस्ट अभ्यासणं म्हणजेच आजचा आपला पाठ अभ्यासणं म्हणजेच स्टडी ऑफ साऊंड, ध्वनीचा अभ्यास करणं हा आपला आजचा उद्देश आहे. ध्वनी या पाठाचा अभ्यास करताना आपण ह्या पाठाला चार प्रकारे विभागूयात. याच्यामध्ये आपण असा अभ्यासूयात की ध्वनी कसा तयार होतो, हाऊ साऊंड प्रोड्यूस. तर तुम्हाला माहीत असेल आपण ज्यावेळेस असं करतो चुटकी, आपण असं करतो त्यावेळेस काय होतं की दोन बोटाच्या घर्षणातून एक कंपन तयार होतं आणि या कंपनापासून एक आवाजाची निर्मिती होते. त्यामुळे काय होतं की ध्वनी आपल्याला ऐकू येतो. तर कंपन म्हणजे काय याचा अभ्यास करणं म्हणजेच ह्या पाठाचा एक उद्देश आहे. त्याचबरोबर ध्वनी कसा प्रसारित होतो, म्हणजे ध्वनी आपला कसा ऐकू येतो. आपण ज्यावेळेस काही गाणी ऐकतो, पिक्चर ऐकतो, त्यातली काही गीतं ऐकतो, अशा वेळेस काय होतं की तो साऊंड आपल्या कानापर्यंत येतो आणि आपल्या कानामध्ये एक प्रकारची व्हायब्रेशन स्पंदनं तयार होतात आणि त्याच्या संवेदनातून आपल्या मेंदूला एक मेसेज भेटतो. त्यातून आपल्याला ती गोष्ट ऐकू येते की समोरचा व्यक्ती आपला असा बोललेला आहे. त्याच्यातून ध्वनीशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ साऊंड निर्मिती झाली आणि ध्वनीशास्त्राचा निर्मिती होऊन सायन्स ऑफ साऊंड निर्मिती होऊन आपल्याला आज ज्या समस्या आहेत ऐकण्याच्या, म्हणजे हिअरिंग प्रॉब्लेम ज्यांना आहेत, काहींना बहिरेपणा असतो, काहींना अर्धबहिरेपणा असतो, याच्यावर आपल्याला मात करता येणं आज शक्य झालेलं आहे. अशा प्रकारे स्टडी ऑफ साऊंडचा आपण अभ्यास करूयात. हे करत असताना आपल्याला माहिती आहे की साऊंड पोल्युशन म्हणजे ध्वनी प्रदूषण ही आजची जगाची खूप मोठी समस्या आहे आणि सामाजिक समस्या देखील आहे. ध्वनी प्रदूषण झाल्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. आपण ज्यावेळेस अभ्यास करतो अशा वेळेस जर आपल्या आसपास एखादं गाणं चालू असेल किंवा खूप मोठा कार्यक्रम चालू असेल तर आपलं लक्ष अभ्यासात लागत नाही. सतत जर गोंगाट ऐकू येत असेल तर काय होतं, आपल्याला बहिरेपणा देखील येऊ शकतो. तर हा आवाज मोजण्यासाठी आपण काय करतो, डेसिबल ह्या एकाचा उपयोग करतो. डेसिबल आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला समजून घ्यावं लागतं की हा आवाज किती तीव्रतेचा आहे. ज्यावेळेस 100 डेसिबलपेक्षा अधिक आवाज आपण ऐकतो अशा वेळेस आपल्याला बहिरेपणा येऊ शकतो आणि हा बहिरेपणा बऱ्याच वेळेस विमानात जे लोक काम करतात, जे काही त्याचे मेकॅनिक आहेत, अशांना हा अनुभव येतो. विमानाचा इंजिनचा आवाज खूप मोठा असतो आणि इंजिनच्या सततच्या आवाजामुळं अशा लोकांना बहिरेपणाचा त्रास झालेला देखील आपल्याला ऐकायला मिळतो. तर अशा प्रकारे साऊंडचा सायंटिफिक अभ्यास करणं हा आपल्या आजच्या पाठाचा उद्देश आहे. याच्यामध्ये आपण साऊंडचं प्रोडक्शन कसं होतं, साऊंड आपण कसा ऐकतो, प्रोपगेशन ऑफ साऊंड आणि साऊंडची समस्या, साऊंड पोल्युशन जेव्हा होतं त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे ना, आपण कशाप्रकारे हे जग शांततामय राहावं, जगात शांतता टिकून राहावी म्हणून आपण कशाप्रकारे प्रयत्न केला पाहिजे आणि शांततामय सहजीवन आपण जगून ह्या पाठाचा अभ्यास करूयात. धन्यवाद.